पेक्षा एकदम वेगळा होता, थोडा प्रवास उलटा होता. म्हणजे खरं तर मी सगळ्यात आधी प्रवीण दादा आणि कौशल दादा या दोघांचे मनापासून आभार मानेन, कारण बाहुबली जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी 10-12 वेळा तरी तो बघितला आणि मी खूप प्रचंड मोठी चाहती आहे या सिनेमाची. त्यामुळे आपण म्हणतो जे आपण सतत बघतो, ज्याच्या आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते ती आपण अट्रॅक्ट करतो, तसं मी म्हणेन की बाहुबली अट्रॅक्ट केलं मी. कारण मला संकेत म्हणाला होता की आम्ही ऑडिशन्स घेतो आहे आणि डबिंगसाठी वेगवेगळ्या पात्रांकरता आम्ही आवाज बघतोय, पण काही कारणाने मला माझी जी टेप आहे ती पाठवता नाही आली आणि मला प्रचंड वाईट वाटलं की इथे मी घालवली संधी आणि गेलं काही. पण जेव्हा मला कळलं की म्युझिक सुद्धा हे गाणी सुद्धा पुन्हा रिरेकॉर्ड होतात, तेव्हा मी प्रवीण दादाला हक्काने फोन केला की प्लीज माझा जरूर विचार कर, जर तुला असं वाटत असेल की मी योग्य आहे या सिनेमा करता एक गायिका म्हणून. आणि तो मला म्हणाला तू कौशल दादाला फोन कर. आणि कौशल दादानी मला नंतर हे सांगितलं की जेव्हा मी म्हणलं की असं असं आहे आणि मला आवडेल, तोपर्यंत तो म्हणला होता की मी ठरवलं तो कुठलं गाणं तुझ्या आवाजात रेकॉर्ड करायचं. त्यामुळे खरंच मनापासून आभार मानते दोघांचेही. आणि माझं अत्यंत आवडतं गाणं आहे पंचप्राणातलं, त्यामुळे मला तेच गाणं बरोबर गायला मिळालं याचा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे खरंच आणि मराठी भाषेला जी आपण एक एक गोडवा जो आहे जे ग्रँड्युअर आहे ते बाहुबली आणि मराठी भाषेचं ग्रँड्युअर हे एकत्र आपल्याला बघायला आता मिळतं आहे. आणि एक एक गायिका म्हणून याचा एक भाग असल्याचा खूप अभिमान आहे. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा या निमित्ताने विनंती करेन की नव्याने तुम्हाला आपलासा हा सिनेमा तुम्ही बघितला आहे पण तुम्हाला आणखीन आपलासा वाटेल कारण तो आपल्या भाषेत आहे, त्यामुळे जरूर बघा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. वा वा.